नमस्कार, एच डब्ल्यू मराठीमध्ये आपलं स्वागत. मी अतुल चव्हाण. एक नजर हेडलाईन्सवर. भारताने नुकतीच अँटी सॅटेलाईटची यशस्वी चाचणी केली आहे. भारतीय शास्त्रज्ञांना अंतराळातील 300 किलोमीटर अंतरावरील लक्ष भेदण्यात यश आले आहे. मात्र नासाने भारताची ही मोहीम अतिशय भयानक असल्याचे सांगत पाडलेल्या उपग्रहाचे 400 तुकडे अंतराळात पसरल्याने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातील अंतराळवीरांना धोका निर्माण झाला आहे असं नासानं म्हटलंय. बहुप्रतीक्षित अशा पुण्याच्या जागेचा तिढा अखेर सुटलाय. काँग्रेसकडून सोमवारी माजी आमदार मोहन जोशी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. लोकसभा निवडणुकीसाठीच्या काँग्रेसच्या 9व्या यादीत महाराष्ट्रातील पुणे आणि रावेर मतदारसंघाच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. पुण्यातून मोहन जोशी आणि रावेरमधून डॉक्टर उल्हास पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गेल्या 4 वर्षात अनेक मुद्द्यांवर शिवसेनेने सरकारला धारेवर धरले. आजही बेकारीचा प्रश्न कायम आहे. किंबहुना गेल्या 4 वर्षात बेरोजगारी सर्वात जास्त वाढली. सध्या बेरोजगारीचं प्रमाण 45% जास्त आहे अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर केली आहे. सामना दैनिकाला मुलाखत देताना उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधलाय. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी एअर स्ट्राईकमध्ये खात्मा करण्यात आलेल्या दहशतवाद्यांच्या संख्येवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांवर निशाणा साधला आहे. मृतदेह मोजण्याचे काम गिधाड्यांचे असते, शूरवीरांचे नव्हे, असे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या प्रचार रॅलीमध्ये ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आले होते, त्यामुळे त्यांच्या भाषणाकडे मी मोठ्या अपेक्षेने पाहत होते. पंतप्रधान पक्षाचे नसतात, देशाचे असतात, त्यामुळे देशातील विकासाबद्दल, बेरोजगारी आणि महागाईवर मोदी स्पष्टीकरण देतील अशी माझी अपेक्षा होती. परंतु शरद पवारांवर टीका केल्याशिवाय हेडलाईन होत नाही, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी मोदींकडून पवार कुटुंबावर करण्यात आलेली टीका दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. सविस्तर बातम्यांसाठी पाहत रहा एच डब्ल्यू मराठी. आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, फेसबुक पेजला लाईक करा. आमच्या सर्व बातम्या वाचण्यासाठी एच डब्ल्यू मराठीची ॲप डाउनलोड करा. नमस्कार. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा. आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूजवर.